दरम्यान वाशिम मधून आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर हे जोडले गेलेले आहेत. मनोज, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता वाशिम मध्ये कसा उत्साह आहे, कशा प्रकारे तयारी करण्यात येते? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर बंजारा समाजाचं, आपण बघितलं तर तीर्थक्षेत्र मानल्या जाणारं पोहरादेवी या ठिकाणी नगराभवन हे उभारण्यात आलेलं आहे आणि या नगराभवनाचं उद्घाटन आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आणि प्रथमच आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच वाशिम या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे. आपण बघितलं भला मोठा स्टेज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी बांधण्यात आलेला आहे आणि त्या सभे अगोदर आपण बघितलं या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे आणि यासाठी सुरक्षा बघितले असता या ठिकाणी 120 डिटेक्टर हे लावण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक या ठिकाणी नागरिकाची पूर्ण तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी नागरिकांना आज सभेसाठी सोडण्यात येणार आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने. जी जी जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.